नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आजचा आपला अतिशय महत्त्वाचा मुद्दा, बंडानंतर खरं तर शिवसेना गलित गात्र झालेली आहे। शिंदे गटाकडून शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्केही दिले जात आहेत, त्यामुळे पक्षाची ही पडझड रोखण्याचं एक मोठं आणि महत्त्वाचं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समोर उभं ठाकलेलं आहे। बंडखोरीच्या सुनामीनंतर पुन्हा एकदा पक्ष उभा करताना शिवसेना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। शिवसेनेतील आमदार खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पक्षाची गळती रोखण्यासाठी आता कंबर कसली। हिरवी अत्यंत शांत आणि संयमी अशी ओळख असलेल्या आदित्य यांच्या तोंडी आता ठाकरी भाषा रुळू लागली। प्रेम दिलं, जे काही विश्वास ठेवायचं होतं विश्वास ठेवला, मंत्रीपद दिली, पद दिली, हे सगळं देऊनही या लोकांनी उद्धव साहेबांच्या बरोबर गद्दारी केली। माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खूप असला, माझ्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खूप असला आणि हेच दुःख आहे आमचं। शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना थेट आव्हान देण्याचा धडाका आदित्य ठाकरेंनी लावला। प्रत्येक ठिकाणी युवा सेनेकडून रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात। त्यांना पद दिली, यांची ओळख दिली, यांना तिकीट दिली, सरकार आलं तर आपण मंत्री पद दिली, सरकार नसतं त्यांना जपून ठेवायला लागलं असतं, कारण ह्यांनी गद्दारी तर केलीच असते। आमदारांची बंडखोरी ठाकरेंच्या चांगलीच जिवारी लागली। या बंडखोरीमुळे केवळ शिवसेनेचं अस्तित्वच नाही तर ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह। शिवसेना सत्तेत असताना एक दोन नव्हे तर तब्बल 40 आमदारांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा हाती घेत आपल्या पक्षाचं सरकार उलथवून टाकलं। शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं बंड मानलं जातं आणि त्यामुळेच आगामी काळात शिवसेना नेतृत्वाची कसोटी चांगलीच लागणार आहे। बंडखोर आमदारांना पक्षनिष्ठेची आठवण करून देण्यासाठी आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मातोश्री बाहेर पडले। आदित्य ठाकरेंनी मुंबईतून निष्ठा यात्रेला सुरुवात केली, कारण शिवसेनेला मुंबईतही फुटीचा फटका बसला। मुंबईतील काही शिवसेना आमदार बंडखोर शिंदे गटात सहभागी झाले। आम्ही वेळ मागत होतो, ज्यावेळी आमचे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्याकडे येत होतो, तुमच्याकडे माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धव साहेब त्यांच्याकडे, त्यावेळी आम्हाला वेळ मिळत नव्हता, आपण भेट देत नव्हता, फक्त बघतो करतो अशाच प्रकारची वाक्य आपण बोलत होतात आपल्या स्वीय सहायकांमार्फत। खरं तर मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता आहे, तसंच आजवर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही मुंबईकरांनी शिवसेनेला साथ दिली आहे। पण आता आमदार खासदारांच्या बंडामुळे शिवसेनेची घडी पूर्णपणे विस्कटली आहे। पक्ष संघटनेची घडी पुन्हा नीट नेटकी करण्याचं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंप्रमाणेच आदित्य ठाकरेंसमोर देखील असणार आहे। म्हणूनच आता आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना आव्हान दिलंय। काही आमदार खासदार नगरसेवक वगैरे वगैरे सगळे गेले तरी सुद्धा शिवसेना त्यामुळे संपेल असं नाही। उलट पक्ष अनेकदा असं असतं की पहिल्या फळीतले सगळे नेते सोडून गेल्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी फळी, की ज्या फळ्यांमधल्या लोकांना आतापर्यंत मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधीच मिळालेली नसते, अशा प्रकारचे अनेक लोक उलट पक्षी तुमच्याकडे यायला उत्सुक असतात। शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना केवळ मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं असं नाही तर पक्ष वाचवण्याचं आव्हानही त्यांच्या समोर उभं ठाकलंय। आजवर राजकीय विरोधकांशी लढणाऱ्या शिवसेना नेतृत्वाला आता आपल्या पक्षातील 40 आमदार आणि 12 खासदारांविरोधात लढण्याची वेळ आली। म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या माणसांनी यांना मिठी मारली, डोळे बंद करून मिठी मारली, विश्वास ठेवला यांच्यावर, त्याच माणसाच्या हातात खंजीर होत आणि त्याच माणसांनी या मिठी मारणाऱ्या माणसाला खंजीर होत, तुम्ही विचार करा। शिवसेना आणि बंडखोर आमदारांमधील संघर्ष हळूहळू तीव्र होऊ लागलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडीमुळे बंडखोरी केल्याचा दावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी